पोलीस उपनिरीक्षक निलेश बारसे हे पहाटे एक पंधराच्या सुमारास रात्रीच्या गस्तीवर होते तेव्हा त्यांनी वाशीतील रघुलीला रोखण्यासाठी त्यांना त्यांच्या अधिकृत पिस्तोल फ्लॅश करण्यास भाग पडले स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी बाहेर पडलेल्या प्रवाशांनी त्यांच्या मोबाईलवर या घटनेचे व्हिडिओ रेकॉर्ड केले जे हल्लेखोरांविरुद्ध एक महत्वपूर्ण पुरावा आहे हसन सिद्दीकी आणि युसुफ शाह अशी अटॅक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत त्यांच्यावर आयपीसी कलम तीनशे सात आणि शस्त्रस्त्र कायद्यानुसार खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दुर्बई येथील निजामुद्दीन खान असे जखमीचे नाव आहे असे वाशीचे वरिष्ठ निरीक्षक शशिकांत चांदेकर यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट अन्हेमावास